마구나 기적기 가게. 이자로도 번호나게. 번호나게. 이권시리. 이리야 올라니. 이 끝내는 기지만서 장난을 삼아지 믿으러다. 가만히. 아, 그게 저 바다는 너가 나오네, 셔. 이비가 하고 있잖아, 지금. 에이, 살아 돌아보러. 에이, 돌아보러. 지금 따지잖아, 이지. 나이, 내요, 아헤. 그날 누가 나와있잖아. 바이바. 이스라엘부터 아스. 가요, 와드, 군인절, 뭔다고 하래. 나이, 시스템하래. 사람한테 없고 시스템한테 소리게 말할 생각들한테 내 힘이 있다. 시우세나, 유아세나, 마이라. 아다리 시드 탈로카 카르카마치 아요적 사요적 카십 사입 텐트 사그레 빅토 박토 파리와르 카리카테 가요파드 군제 사그레 제우티나 바르세 타크린제 젠기라 비남 라디 와다 아니 아체 키트나 로스라 아따 파린 탈로카 아따 파린 돈 샤드 다리 피타 아던 로 코나 자 헤 안 친다 카라이지 나이 돈 안 친다 카라이 나 카이 나이 팟카나 하마나 마이타 나이 마라 가랏 키티 솔라 바스와 쉐워 짱골 아나 타스 घरात केचा किती डाक्या यशवच्या अंगोदराच्या चुलीवरच आणि बांगला किती मोठा बांगला जळायला ग्रामपंचायतीच्या पत्रातच आणि पैसे किती का मो कपडाला रुपयाच कवाय झोपन कवाय उठा दावा सकाळी साडे आठलाच केवळ आपण येतर काय असले मग श्रीमंत गेले वाक्य सांगतो तुम्हाला मला ज्या घरात हसवे ते घर स्वर्ग आहे ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे आणि ज्या घरात भांडण मांसाहार आहे ते घर नरक आहे ज्या माणसाच्या आईच्या गालावर हसू आहे ज्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत आपल्याकडे लोकांनी समजते जग सुधारलंय काय वाटतं सुधारलंय किती सुधरू द्या अजून तोंडानच खात्यात खायची जागा बदला चपातीला पोळी म्हणते मग पोळीला काय खोला म्हणते बाबा मी जिलाय भाजीच म्हणते वांग्यालाय भाजीच म्हणते मग बोकड्याला काय गोड का म्हणते सुधारलं जग धोतर गेलं पायदा मारा पायदा नाही गेलं जीन आली जीन गिरीन बरमुड आली बरमुडा गिरीन बरमुड आली हळू हळू लोक मोकळी होत ही थोर चालाच मग काय हित बरोबर सारखं झाला माझा बाई कुदी घरी करतो ना हायवेला गाडायच्या त्याला विचार ना बाई तू कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे मला आणि खातो गाडायच्या दुगडी त्याला असं वाईट होत त्याचा शिमूड पडला तरी आम्हाला लिंबू पिळ लिंबू पिळ शिमूड खातो ना सुधारून चल हे शहाण्णव कुळी खानदान रक्त आहे तुमचे रक्त 92 करून नाचलेला रक्त नाही शर्पण झाले तुम्ही शर्पण तुम्हाला अशी लाज गीत नाही वाटत तुम्हाला काय तर नाही आपलं गोष्ट खरं आहे मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा किती ठोको ना आमच्या चाललं नाही हे रक्त मोडेल पण वाकणार नाही हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट साठून जगणार रक्त नाही या रक्ताचा जरा आदर करा हे खानदान रक्त आहे खानदान इतकं बेकार रक्त आहे कोणीतरी 95 मग 75 लग्नात आपण जीप करायची इतकं नालायक रक्त आहे वाघ फाडलं होतं समाजीनं वाघ गोवा नाही वाघ पण वाघ म्हणजे आपला वाघ नाही आपला पाचचा पुढे वाघ 9 वाजता पडला उठताना झाला चित्ता सकाळी लागला 5 उष्णे मागायला झाला बिट्ट्या काय झालं मला वाघ आलं पोपटशी नुसती केली वाघ आला पोपटशी ए वाघ आलं
coptașii nu stichini. În coptără ducrașii nu stichini. Tine e ca tatația, voi zic. Copăt pe lazări. Mielă copăt. Copăt de mielă mână, oagă la ducără. Mitră e la... Oagă la nu pe nisori. Oagă. Oagă mielă. Doamne mielă, ducără mielă. În tia zahară, tia zahară, 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 त्या झाडाचं नाव होतं मोहो 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 दारुकाची बाई म्हणून त्या झाडाची दारू पाच केल्यामुळं दारुल्या 3% वागतो पेल्या पेल्या पोपटा सारखा बोलतो थोडी जडल्यावर वागा सारख्या धडकाया खोली तो आणि काही झाडाला दुकरा सारखा बोलत होतो क्षेत्र आवडत असेल ते तुम्ही प्रामाणिकपणे करा लक्ष्मी तुम्हाला मिळणार बस तुम्हाला गायन आवडतं प्रॅक्टिस करा वादन आवडतं रियाज करा कीर्तन आवडतं अभ्यास करा शाळेत डोकं चालतं ना किरकोळ कारकोळ शिकून टाका डायरेक्ट एमपीएससी द्या यूपीएससी द्या नेट द्या सेट द्या दोन वेळा नापास झाला मी म्हणतो 4 वेळा नापास होते चल एमपीएससीला 4 वेळा नापास झाला 5 वेळा जरी 5 झाला ना लाल दिवाने शिक जाऊ द्या ना 5 वेळा शिकेल्याने काय फरक पडेल गरगरी का कुल्फी का बावी का बटरी का रदी का शेळ्यापाळा भंडार गोळा करा गाली गाली का कोंबड्या पाळा ना सुनून कोंबडी 130 लाय भाजून 140 लाय बॉईल करून 180 लाय शिजून 230 लाय तुमचं डोकं बंद आहे गाली गाली का काही जमत नाही का पैलवान व्हा नाही काही जमत जागा मोकळी करा पण जमिनीला ताण देऊ नका कोणत्या तरी एका क्षेत्रात तुम्ही चमका कोणत्या तरी पैलवान व्हा सोपं राहिलं नाही पैलवान व्हा कुस्ती खेळणं सोपं राहिलं नाही जागतिक कीर्तीपर्यंत कीर्ती जाते हो चॅम्पियन जर झालं तुम्ही तर 50-60 हजार रुपये माही नाही फुकात कुस्ती खेळलं तर खेळू नको हे भिकार जगण स्वरा आणि कवर आहे शिकत बसू नका शिकतो कवर 48 झाला तो अंड्या तू तुला 50 ला मारशील ना तू शिकतो कवर ए येड्या बायका मिळाला ना रेंज गेली काहींची बाहेर सारा ना बाहेर 35-35 झाले काही थोडी जाऊन जात्रे शेणे झाले कार्यक्रम बंद झाला आता B40 पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केलं त्याला एक माणसाकडे असं मला मिळेल की करून टाक त्यानं पुरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आयडाने वर देऊ पाहिलं तुम्ही भिकाऱ्याला बोलतीन पण यायला द्यायची का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आता यांचं काय काळ फार वाईट आला आता 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-4 महिने तुम्हाला बातमी आली तो कुठं बंद केलं की नाच सोडून घेतात ते शेतकरी काही वहिनच करून तर करता का शेतकऱ्याने आत्महत्या बंद करून टाकला तर तो म्हणला मरले त्याचं वहीन त्याचं वहीन काय मरले मरता करो या 2-3 महिन्यात मोर्चे बंद झाले का काय लोक डांबरे येऊ आता आत्महत्या शेतकरी करीत नाही आता या 2-3 महिन्यात सगळे राजकारणी लोक निदाय का या 2-3 महिन्यात आत्महत्या तुम्ही प्रत्येक सरकारी हॉस्पिटलला बघा कोणाचे आहे मेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ITI एज्युकेटेड कॉलेजचे पोरण पोरींच्याच आत्महत्या आहे आता मधल्या पट्ट्यानं बंद केलंय सांगा होत आहे का खरं आता ह्या अवलादींना खिरा का म्हणून आला आत्महत्येचा 70 हजाराची ह्या अवलादिक पल्सर आहे 10 हजाराचा मोबाईल आहे त्याच्यात काही तुला 1 लाख रुपयाची बाईक आहे बाईकची किंमत किती आहे 1 लाख पल्सरची किंमत 70 हजार 10 हजाराचा ह्या अवलादिक मोबाईल 2-2.5 हजाराचा याच्या पायात बूट आणि रुपड्या इन्कम नाही नुसता सान हिंडो तो सान मी शका देतो वन साईड बांधपा देतो बगलात घुशी द्या आणि रुपयांना वा हाजी देतो काही करतो आणि त्या हरणीला सगळं मिळतंय खुक
म्हणतात यांना कष्ट नाही आणि त्याला आधार कोणचा बापाचा नाही बापाने 100 रुपये पेट्रोलला दिले ना त्याला पाण्याचा नाही ना हे अजून 100 हे जागृत देवस्था हे नाही कडक देवस्था ही उलटी म्हणते 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं ऐकू नको तू पहिल्यापासून तसंच काही जमलं नाही त्याला परिणाम त्या हरामीच्या खिशात आली पैसे हिंडायला आली गाडी बोलायला आला मोबाईल रुपया इन्कम भंगार असते कुत्र्याला घालतंय मोटरसायकल उतार उसळेल बापाची पैदास परिणाम काय झाला माहिती का त्याला संगत चांगलेली लागेल का वाईटायची आता हे तुमच्याकडे ह्या कंपनी फिंपनीने काढते कामाला येते 100 रुपये रोज आहे ना आम्हाला 100 रुपये मिनिट आहे तुला मिनिट कळत होता शंभर मिनिट ए भंगरी मिनिट कळत यांना 100 रुपये रोज आहे 3000 रुपये महिना 4 गेले रविवार 26 राहिले 2 गेले शनिवार 24 राहिले खुली बाबा 900 खानवडा 11 तरी दारू पेता नाला हो इकत पेता का आला जब गला ठेवीचा ये इतका धरा ना काय पैसे निर्लज्जा बोला तुझ्या काय केलं नाद लागला मला कशाला कोट अंगाला पुरीच्या नादी पुरगी भंगार तिच्या बाई ती पोराची भाषा येईल हे चौथं बी लागलं तिला बरं तिला काय तकलीफ नाही ना तिला काय तकलीफ आहे मोबाईल बॅलन्स सांगताय हॉटेलचं बिल द्यायचं नाही गाडीत फिरायला पेट्रोल लागत नाही तिला काय फक्त तोंड बाजून कोणी पाहू नये म्हणून माग बसायचं वाटलं तर पॅन्ट शर्ट घालून बसायचं पाहणाऱ्याला अंदाजच येईल कोण कोणच्या गाडीवर पण तिच्या बापाला इंद्रिकेचं कीर्तन आहे आणि त्या पोऱ्याचा बाप आला इंद्रिकेचं कीर्तन आणि तुम्ही माना नाही त्या दादा मान मारा आपल्या कीर्तनाचा 5-10% झटका होतोच मान कीर्तन आहे ना वर्षातून 4 वेळा ऐकायला पाहिजे दर 3 महिन्यात तुम्ही ऐका मी मार का कार्यक्रम तर सहज होईल काय माहिती बरं फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा फरक पडत नाही चांगला सून सुद्धा सासूशी बोलत बाबा म्हणत होता आणि तुम्ही मानाला तर नका मानू पण फरक नाहीये पडतोच त्या पोरीच्या बापाने इंद्रिकेचं कीर्तन ऐकलं ना पोरीच्या बापाने ऐकलं ते पोरीचा बाप गेला घरी तिला म्हणाय बा त्या पोऱ्या बरोबर जर दिसली मिली मिलीस त्या पोरीनं त्या पोळ्या झाले मान आज सोडून मा बाप बिघड नाही कीर्तन ऐकले त्याने टाकी बोक्सून बिक्सून कुठं भूकान करतो तू नाही हे नाही तू नाद नको कोण मार पोऱ्या लगेच बिघडला भरपाच माझी जिंदगी शिमे उलट होते कस भरपाच झाली माझी जिंदगी माझ्या जगण्याला काही मजा नाही मग आता तू ही गोष्ट कोणाला सांगायला घरी आलं आई त्यानं आईला सांगितलंय बघ ए आईला सांगितलंय बघ नवी बसून आहे बरोबर होतो तिचा बाप आता बिघडला तू नाही म्हणतो ती माझी नाही ना कोणाची गोष्ट ती माझी नाही ना कुणाची गोष्ट आणि ती माझी झाली नाही ना मी तुला दिसू शकतो पण ना आईला ती म्हणजे आता एक कुटुंब झाला ती गेली नवऱ्याला सांगायला त्यांनी इमरीकडचं चिंतन ऐकलं होतं त्यानं याचा इतिहास होऊन गेला हिचा कोर आपलं वाया गेलं त्यानं शिपाई माग गेली दोन चार बायकोच्या कानपेटीत ठेवून दिल्या म्हणजे ऊर फटा कार्यक्रम झाला 40 वर्ष त्यानं मला एवढं हाणलं नव्हतं कधी हापी साळा का काय त्या पोऱ्यानं वळखलं आपली आई रिपीट केली म्हणजे आपली काय आरती होणार नाही
तिघल मित्रांना मित्रांना म्हणला टेंशन, मित्र म्हणले रिलॅक्स, टेंशन फ्री, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, तो दारू प्याला तोपर्यंत तोपर्यंत काय म्हणलं माहिती का, पोरगी जाऊ दे पण बापाची जिराव, जरी त्यानं आपल्याला जन्माला घातलं तर काय उपकार केले नाही, त्यानं औषध घेतलं पॉइझन टाटा मिटली पण ती प्यालं नाही ना आलाय, त्याला घाबरायची होती घ्यायची सुळलं, आईचे केस कुणीकडून पदर कुणीकडे एकूण ते पोरग होत ना, आता औषध घेतलं मेलन ते का आता जागा ते का आईला मी तोंड झोडायला, हा काय उठला नाही ते खुर्चीवरून, ती गेली म्हणली झालं मना जो आता घेतलं ना पोरांना औषध कोंबलं नको मेलं नाही ना अजून कीर्तनाचा परिणाम, मेलं नाही ना अजून होईल परत कोंबलू नको, थोडं लांबल पण होईल पण भोकू नको, तू जर भोकली ना मिलीस तू ए बाबा म्हणलं औषध आहे बापाला लागू पडत म्हणलं बापा झालंय काय, पण ते औषध चोयल्यामुळे थोडस घाबरलं काही झालं तर मरण पडलंय मी भीती वाटली, ते बापा पुढे आलं बापानं बाई माग केली सतात कानपट्टी ठेवून दिल, तुम्हाला पप्पा मी पेलोच नाही फक्त चोळलंय हनवू नका पप्पा मरू द्या त्या पुरीवर राखेल पडू द्या मला, पप्पा म्हणजे ऐकायचं काम नाही मला जरा हातबीत मोकळे होते मारण्याचं रिपीट केलं आणि आलं डॉक्टरकडं, डॉक्टरनं 90 मारेल होती, डॉक्टरनं घातलं त्याला आतल्या खोली आणि काढला कमराचा पट्टा, 5-6 पट्टे असे निवार ठेवून दिले त्याने, तो डॉक्टरला म्हणला डॉक्टर पाया पडतो मी पेलत नाही हे चाललंय काय माझ्या भोवती, बापानं हाणलं एक पट आणि तुम्ही हाणलं दुपट, डॉक्टर म्हणले तसं नाही पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही, तिने 2-4 फटके ठेव, तो म्हणला मी पेलोच नाही हो, डॉक्टर म्हणले गोंबलू नको गोंबलू नको, सतत पट्टे ठेवून दिले वळवटले त्याच्या अंगावर, तो म्हणजे फुलून बुद्धी सुचली, डॉक्टर म्हणले का बस आता शिकता वरून धुतलाय आता आतून धुवायचं आहे, झोप खाली खाली झोप, तुम्हाला मी पेलो झोप खाली पालथावाय पालथावाय घातलं ना झालं पालथ, कंपाऊंडरला डॉक्टर म्हणले नळी आण घाल नळी, घातली नळी विकून नळी घातली ते मोकारा आणायचा, तो म्हणला मी पेलत नाही, डॉक्टर म्हणले मुंबलू नको धुतल्याशिवाय रिपोर्ट कळत नाही, 2-4 माणसं त्याला धरायला नर्स धरायला जेव्हा इकडून नळी घातली इकडं काढली शांत झालं, 2-3 दिवसाला पुरीचा मेसेज आला त्यानं उचकलाच नव्हतं म्हणणार, आता इकडून घातली इकडून काढली आता इकडून घालती ती आग लागू दे नाही मला याला कुठंतरी